संध्याकाळची वेळ होती. गट्टू चिंकी सोसायटीच्या कॅम्पसमध्ये बॅडमिंटन खेळत होते. तेवढ्यात मंगूने त्यांना पाहिलं आणि मंगू पळत दोघांकडे आला. मंगू सोसायटीमध्ये काम करणाऱ्या कामवाली सुचित्रा आंटीचा मुलगा होता. मंगू खूप लहान होता आणि आता शाळेत जाऊ लागला होता. मंगूने गट्टू चिंकीकडे येऊन विचारले, गट्टू दादा, चिंकी ताई, एक विचारू? हाँ हाँ, बोल ना मंगू, काय झालं? शाळेत सगळे जण म्हणत होते आता आमची शाळा एक वर्षानंतर सुरू होणार, हे खरं आहे का? हे ऐकल्यावर गट्टू चिंकी हसत हसत एकमेकांकडे पाहू लागले. हो मंगू, शाळा आता एक वर्षानंतर सुरू होणार, कारण आज 12 वाजल्यापासून वर्ष बदलणार आहे. 2021 आराम करणार आहे आणि 2022 येणार आहे. ये नवीन वर्ष येणार आहे हे ऐकल्यावर मंगू सुद्धा नाचू लागला. सोसायटी मधील सर्व मुले नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी खूप उत्सुक होती. गट्टू चिंकी सोसायटी मधल्या मुलांसह आपल्या घराची सजावट करत होते. मंगू सुद्धा त्यांना मदत करत होता. मम्मी पप्पांनी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी घरी एक छोटीशी पार्टी ठेवली होती. आज रात्री 12 वाजेपर्यंत खूप मजा मस्ती होणार होती. मंगू, ती लाइटिंग आण जरा. लगेच आणतो गट्टू दादा. गट्टू चिंकी आणि इतर मुलांनी मिळून लाइटिंग लावून पार्टीचा हॉल सजवला. संपूर्ण घर नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सजून धजून रेडी झालं होतं. मम्मी, सुचित्रा आंटी आणि सोसायटी मधील इतर लेडीज किचन मध्ये बिझी होत्या. पार्टीसाठी वेगवेगळ्या डिशेस बनवत होत्या. हे म्हणत होते की सगळं जेवण बाहेरून ऑर्डर करू, पण मी स्पष्टपणे सांगितलं की फक्त मिठाई, आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्स बाहेरून आणा, बाकी सगळं जेवण आम्ही मिळून बनवू. चांगलं केलंस, बाहेरून मागवलं असतं तर आपल्याला एकत्र जेवण बनवता बनवता गप्पा कुठे मारता आल्या असत्या. तेच तर, किचन मध्ये तर आपण सगळ्या बायका एकत्र गप्पा मारू शकतो, हॉल मध्ये बसून गप्पा मारण्यासाठी हाऊसवाईफ कडे वेळच कुठे असतो. येणाऱ्या वर्षात सुद्धा आपण असेच मिळून मिसळून राहू अशीच मी प्रार्थना करते. नक्कीच राहू सुचित्रा, येणारं वर्ष सर्वांसाठी शुभ असेल, कारण ज्या वर्षाचं स्वागत इतकं जोरदार होणार आहे ते वर्ष किती आनंददायी असेल. अशा प्रकारे सगळ्या बायका किचन मध्ये गप्पा मारता मारता काम करत होत्या आणि इकडे पार्टी हॉल मध्ये पप्पा सोसायटी मधल्या मित्रांसोबत बसले होते. हरीचे आजोबा सुद्धा आले होते. मी किती भाग्यवान आहे, मी इंग्रजांचं राज्यही पाहिलं आणि आज फाड फाड इंग्लिश बोलणाऱ्या माझ्या नातवंडांनाही बघतो आहे. मला माझ्या देशाचा अभिमान आहे जो प्रत्येक वर्षी नवनवीन उंची गाठतोय. काका, तुमच्या सारख्या मोठ्या लोकांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद असेल तर प्रत्येक वर्ष आमच्यासाठी यशस्वीच असेल. तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू दे. किती छान वातावरण तयार झालंय ना नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी. आपण एकत्र आलोय, हा, एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलत आहोत. खरंच हे छान आहे, नाहीतर आजकाल कोणाकडे जाणं होतच नाही. दुसरीकडे मुलांचा देखील वेगळा ग्रुप गप्पा मारत होता. कोण काय काय संकल्प करणार आहे ते सांगा चला. मी संकल्प केला आहे की मी डान्स अकॅडमी जॉईन करणार आणि दररोज डान्सची प्रॅक्टिस करून चांगला डान्सर बनणार. मी संकल्प केला आहे की मी शाळेत आणि सोसायटीत कोणाशीच भांडणार नाही. ज्यांच्याशी मी भांडलो आहे त्यांना उद्या जाऊन सॉरी म्हणणार आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणार, नवीन मित्र बनवणार. आणि चिंकी, तू काय करणार? मी नवीन वर्षात नवीन भाषा शिकणार. मला 2022 मध्ये फ्रेंच भाषा शिकायची आहे. मी संकल्प केला आहे की 2022 मध्ये मी अभ्यासासोबत फुटबॉल कडे पण लक्ष देणार आणि फुटबॉल मध्ये स्वतःला परफेक्ट बनवणार. अशा प्रकारे मुलांच्या गप्पा सुरू होत्या आणि थोड्या वेळात पार्टी सुरू झाली. पाहुणे येऊ लागले, गप्पा सुरू झाल्या, मुलं मस्ती करू लागली, वेगवेगळे मजेशीर गेम्स एन्जॉय करू लागली, इकडे तिकडे पळू लागली, फुग्यांसोबत खेळू लागली. नंतर सगळेजण एकत्र जेवले. जेवणासाठी वेगवेगळे पदार्थ बनवले होते. जेवण खूप टेस्टी होते. नंतर वेगवेगळ्या मिठाया, आईस्क्रीम आणि
आणि कोल्ड ड्रिंक्स एन्जॉय करून मुलांची पोटं खुश झाली. नंतर आजोबा सर्वांना त्यांच्या वेळेच्या गोष्टी सांगू लागले. सर्वांना ते ऐकताना खूप मजा येत होती. सुधीर अंकलने गिटार वाजवून सर्वांना खुश केलं. मम्मी आणि मेघा आंटीने छानसं गाणं म्हटलं. मंगूने सर्वांसमोर सुंदरसा डान्स केला. मंगूचा डान्स बघून सर्वांनी भरपूर टाळ्या वाजवल्या आणि त्याची स्तुती केली. आता नवीन वर्ष सुरू व्हायला फक्त एकच तास बाकी आहे, जे वर्ष आता नेहमीसाठी संपणार आहे. ते वर्ष तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि सपोर्टमुळे यशस्वी ठरलं, आणि जे नवीन वर्ष येणार आहे ते सुद्धा तुमच्या सोबत मजेत जाईल. वर्षभर आपल्यासाठी काम करून आपलं जीवन सहज बनवणारी अनेक माणसं आहेत, जसं की आपल्या सोसायटीचे वॉचमन दादा, सुचित्राताई, दूध टाकणारे बनवारी भैया, त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि सोसायटीच्या वतीने त्यांना गिफ्ट देऊ इच्छितो. नंतर आजोबांच्या हस्ते सुचित्रा आंटी आणि इतर सर्वांना गिफ्ट देऊन त्यांचे आभार मानले गेले. पाहता पाहता 12 वाजले. 12 वाजताच आकाशात फटाकेबाजी झाली. संपूर्ण आकाश उजळलं आणि नवीन वर्षाचे पहिले मिनिट सुरू झाले. केक आणला गेला. केक पाहून मुलांच्या तोंडाला पाणी सुटलं. सर्वांनी मिळून केक कापला आणि एकमेकांना केक भरवून सर्वजण नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ लागले. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी आनंदाचे आणि सुखाचे जाओ, हीच प्रार्थना करतो. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तुम्ही सर्वजण आज पार्टीला आलात आणि पार्टी शानदार केलीत, यासाठी मी आपले आभार मानतो. आता आपण सर्वजण मिळून एक सेल्फी घेऊ. चला सगळे जण उभे राहा. सगळे जण उभे राहिले. पप्पांनी सर्वांना फ्रेम मध्ये ऍडजस्ट केले. ओके रेडी, 1 2 3 हॅपी न्यू ईयर.